रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नोटीशीला त्यांनी आव्हान दिलंय. राजकीय आकसापोटी कारवाई केली जात असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. तर रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि स्वतः काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेताई आपल्यासोबत आहेत. बर्वेताई, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नेमकी काय तुम्ही याचिका केलेली आहे, काय तुमचा नेमका आरोप आहे? माझ्यावर जो वैशाली देविया आणि सुनील साळवे यांनी जी याचिका दाखल केली होती, काल न्यायालयाने न्याय दिला आणि त्यांची याचिका फेटाळून लावली व सोबतच न्यायालयाने हे म्हटलं की नो अर्जन्सी. पण राजकीय आकसापोटी ही कारवाई केली जाते असा आरोप होतोय. नक्की हा विरोधकांचं एक राजकीय षडयंत्र आहे आणि हे स्पष्टपणे दिसून पडतंय. यामध्ये विरोधकांना भीती वाटायला लागली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहे. पण हे आरोप आम्ही असल्या आरोपाला आम्ही घाबरत नाही. पण नेमकं कोण करते असं तुम्हाला वाटतंय? आता यामध्ये नेमका कुणाचं मत आहे हे मी सांगू शकणार नाही, कारण मी यामध्ये कधीच असा इतका जास्त विचार केलेला नाही. मी माझ्या कामावर विचार करते, मी माझ्या कामावर विशेष जास्त लक्ष देते. धन्यवाद रश्मीताई, आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तुषार कोहळे.